नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स या चॅप्टर मधील पुढील प्रमेय सेगमेंट बायसेक्टर थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम आणि प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वालिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल अशा छोट्या छोट्या प्रमेयांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. ट्रायंगल्स या चॅप्टरमधील पुढील महत्वाचे थेरम्स आणि त्यामधील पहिला थेरम आहे तो म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, ज्याला लंब दुभाजकाचा गुणधर्म असं म्हटलं. याचं स्टेटमेंट आहे, एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. म्हणजे हा एक भाग पहिला आपण पाहणार आहोत लंब दुभाजकाच्या प्रमेयामधील. आणि यामध्ये आपल्याला काय सांगितलं, बघा, एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एन पॉइंट ऑफ द सेगमेंट. म्हणजे रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असतो हे आपल्याला चित्र करायचं आहे. यासाठी आपण या ठिकाणी एक रेषाखंड आणि त्याचा लंब दुभाजकाची एक फिगर या ठिकाणी घेतलेली आहे. सेगमेंट ए बी इज एनी सेगमेंट अँड लाईन एल इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजे रेषाखंड ए बीचा रेषा एल हा एक लंब दुभाजक आपण या ठिकाणी काढलेला आहे. एम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी बिकॉज एल इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस सेगमेंट ए बी. नाउ राईट डाऊन द गिवन. लाईन एल इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी ऍट पॉइंट एम अँड पॉइंट एम इज एनी पॉइंट ऑन द लाईन एल ऑर परपेंडिक्युलर बायसेक्टर एल. म्हणजे एल या लंब दुभाजकावरील पी हा कोणताही बिंदू आहे, जो बिंदू आपल्याला या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून इक्विडिस्टन्स म्हणजे समदूर दाखवायचा आहे. म्हणून आपलं टू प्रूव किंवा साध्य असणार आहे एपी इज इक्वल टू बीपी. द सेगमेंट एपी इज इक्वल टू सेगमेंट बीपी, दॅट मीन्स दिस पॉइंट पी इज ऍट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए अँड पी. हे दोन अंतर आपल्याला समान दाखवायचे आहेत, त्यासाठी आपण हे कन्स्ट्रक्शन केलं. आता पहा, यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये आपण लिहूयात, ड्रॉ सेगमेंट ए पी अँड सेगमेंट बी पी. हे दोन रेषाखंड आपल्याला जोडायचे आहेत. आता हे दोन रेषाखंड एकमेकांना जोडल्यामुळे तयार होणारे जे दोन या ठिकाणी ट्रायंगल आपल्याला दिसत आहेत ते जर आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता आले तर आपोआप त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स साइड ए पी आणि बी पी किंवा पी ए आणि पी बी हे एक रूप येणार आहे. म्हणून प्रूफमध्ये आपण हे दोन ट्रायंगल सुरुवातीला कॉन्ग्रुएंट दाखवण्याचा प्रयत्न करूया. प्रूफ, इन ट्रायंगल पी ए एम अँड पी बी एम, पी एम इज कॉन्ग्रुएंट विथ पी एम बिकॉज इट इज अ कॉमन साइड बिटवीन दीज टू ट्रायंगल्स. ही सामायिक बाजू आहे या दोन त्रिकोणांमधील, म्हणून ती एक रूप आहे. त्यानंतर अँगल पी एम ए अँड अँगल पी एम बी, दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज मेजर्स ऑफ इच अँगल इज 90 डिग्री. कारण एल हा जो आहे तो ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळे एम बिंदू जवळ तयार होणारे कोण हे राईट अँगल असणार आहे. देन ए एम सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट बी एम बिकॉज एम इज अ मिड पॉइंट, इट इज गिव्हन इन द स्टेटमेंट. एल इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी, दॅट मीन्स एम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. That means AM is equal to BM or AM is congruent with BM. आता पहा, या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण तीन घटक जे आहेत करस्पॉन्डिंग संगत घटक जे आहेत ते संगत घटक आपण एक रूप दाखवले आहेत. त्यामध्ये PM ही बाजू, AM ही बाजू आणि त्यांची इन्क्लुडेड जो अँगल आहे तो एकमेकांशी एक रूप आहे. याचा अर्थ हे दोन ट्रायंगल साईड अँगल साईड या टेस्टने कॉन्ग्रुएंट असणार आहे. Therefore we can write ट्रायंगल पी ए एम इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल पी बी एम अँड टेस्ट इज साईड अँगल साईड टेस्ट. आता कोणतेही दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे उरलेले संगत घटक जे आहेत रिमेनिंग करस्पॉन्डिंग इलेमेंट्स ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. या ठिकाणी आपण एक आपल्याला जो आवश्यक घटक आहे तो म्हणजे सेगमेंट ए पी. सेगमेंट ए पीचा करस्पॉन्डिंग सेगमेंट असणार आहे ट्रायंगल पी बी एम ते बी पी. दीज टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. सेगमेंट ए पी is congruent with segment BP because CSCT, long form of this term is corresponding sides of congruent triangles. एकरूप त्रिकोणांच्या त्या संगत बाजू आहेत म्हणून ते एकरूप आहेत, हे आपलं साध्य सिद्ध आहे. आता आपण पार्ट सेकंड मध्ये काय पाहणार आहोत,
तर याचा कॉन्व्हर्स आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण काय पाहिलं की जर रेषाखंडाचा लंब दुभाजक असेल तर त्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असतो. आता आपल्याला याचा कॉन्व्हर्स पाहिजे आहे की जर एखाद्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून एखादा बिंदू समदूर असेल तर निश्चितपणे तो बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरती असणार आहे. म्हणून 5 सेकंड मध्ये आपण घेऊयात. इन एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ अ सेगमेंट लाय ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट, म्हणजे जो बिंदू रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असतो तो बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. हा कॉन्व्हर्स आहे पार्ट फर्स्ट. या ठिकाणी आपण पुन्हा एक फिगर घेऊयात. सपोज दिस इज अ सेगमेंट ए बी अँड पॉइंट पी इज ऍट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए अँड बी, म्हणजे पी हा जो बिंदू आहे तो रेषाखंड ए बी च्या अंत्यबिंदू ए आणि बी पासून समदूर आहे. देअरफोर ए पी इज इक्वल टू बी पी, इट इज अवर गिवन. देअरफोर इन गिवन पी ए इज इक्वल टू पी बी. नाउ व्हॉट वी हॅव टू प्रूव, पॉइंट पी इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी, हा जो पी बिंदू आहे तो ए बी या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्शन करूयात. एक मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी अँड ड्रॉ लाईन पी एम, या ठिकाणी आपल्याला मिड पॉईंट घ्यायचा आहे ए बीचा आणि पी आणि एम यामधून जाणारी एक लाईन आपण ड्रॉ करूयात. दिस इज अवर कन्स्ट्रक्शन, पी इज एम इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. आता याही ठिकाणी आपण हे जे दोन ट्रायंगल आहेत ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवणार आहोत. म्हणून प्रूफमध्ये इन ट्रायंगल पी ए एम अँड पी बी एम, फर्स्ट पी ए इज कॉन्ग्रुएंट विथ पी बी, इट इज गिव्हन. देअरफॉर रिझन फॉर दिस स्टेटमेंट इज गिव्हन. सेकंड सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट बी एम बिकॉज एम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी, दिस इज अवर कन्स्ट्रक्शन. म्हणजे एम हा आपण ए बी या रेषाखंडाचा मध्यबिंदू घेतलेला आहे, त्यामुळे ए एम आणि बी एम हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. तिसरा घटक आपण घेऊयात कॉमन इलिमेंट. सेगमेंट पी एम इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट पी एम अँड रिझन फॉर दॅट स्टेटमेंट इज कॉमन साइड. आता या दोन त्रिकोणांमध्ये आपण तीन घटक जे आहेत संगत घटक ते एकरूप दाखवले, तीनही बाजू आहेत. याचा अर्थ ट्रायंगल पी ए एम इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल पी बी एम अँड टेस्ट इज साइड 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 टेस्ट, दॅट मीन्स बाबा बा कसोटी. आता उरलेले संगत घटकही यामध्ये एकरूप असणार आहेत, म्हणून आपण या ठिकाणी एक अँगल या ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीचा दाखवायचा आहे. एम तर आपला मिड पॉईंट आहेच, आपल्याला पी हा जो बिंदू आहे तो पी बिंदू लंब दुभाजकावर दाखवायचा, म्हणजे पी एम हा आपल्याला लंब दुभाजक लाईन दाखवायची आहे. म्हणून या ठिकाणी पहा अँगल पी एम ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल पी एम बी बिकॉज दीज टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. या ठिकाणी आपण रिझन लिहिलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. नाउ अँगल पी एम ए प्लस अँगल पी एम बी इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज दीज टू अँगल्स आर इन लिनियर पेअर अँड लिनियर अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, म्हणजे हे रेशिओ जोडीतील कोण असल्यामुळे यांच्या दोघांच्या मापांची बेरीज 180 येणार आहे, ते पूरक असणार आहे. आता पी एम ए आणि पी एम बी हे दोनही जे अँगल्स आहेत ते अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण वरील समीकरणामध्ये दाखवलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी पी एम बी च्या ऐवजी पी एम ए असं रिप्लेस करू शकतो. दॅट मीन्स अँगल पी एम ए प्लस अँगल पी एम ए इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज पी एम ए इज कॉन्ग्रुएंट विथ पी एम बी. नाउ 2 PM एडिशन ऑफ दिस टू अँगल्स इज 2 PM इज इक्वल टू 180 डिग्री. ट्रान्सफर टू टू द राईट हँड साइड वी गेट अँगल पी एम ए इज इक्वल टू 180 डिग्री डिवाइडेड बाय 2, दॅट मीन्स अँगल पी एम ए इज इक्वल टू 90 डिग्री. दॅट मीन्स दिस अँगल अँगल पी एम ए इट इज अ राईट अँगल, इट्स मेजरमेंट इज 90 डिग्री. दॅट मीन्स लाईन पी एम इज अ परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी अँड एम इज अ मिड पॉईंट, दिस इज अवर कन्स्ट्रक्शन. दॅट मीन्स लाईन पी एम इज परपेंडिक्युलर ॲज वेल ॲज इट बायसेक्स द सेगमेंट ए बी. That means line PM is a perpendicular bisector of segment AB. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल सेगमेंट, therefore सेगमेंट PM or line PM is a perpendicular to segment AB. This is the equation first. But point AM is a midpoint of segment AB. This is our construction. Suppose this is equation number 2. Now from equation 1 and 2 we can say that line PM is a perpendicular bisector of segment AB. So
पॉइंट पी इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी, म्हणजे हा जो पी एम लाईन आहे, पी लाईन ए बी ची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, याचा अर्थ पी हा बिंदू या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर आहे, याचं साध्य सिद्ध झालेलं आहे. नेक्स्ट आपण पाहूयात अँगल बायसेक्टर थेरम. याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट्स करावे लागतील. फर्स्ट पार्ट, एव्हरी पॉइंट ऑन द अँगल बायसेक्टर ऑफ अँड अँगल इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल. म्हणजे कोणाच्या कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू जो आहे, तो प्रत्येक बिंदू हा त्या कोणांच्या भुजांपासून समदूर असतो, हे आपल्याला या थेरममध्ये प्रूव करायचं आहे. आता हे प्रूव करण्यासाठी आपल्याला एक फिगर घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण एक अँगल या ठिकाणी काढलेला आहे, अँगल पी क्यू आर, आणि रे क्यू एस इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. ना ए इज एनी पॉइंट ऑन द अँगल बायसेक्टर रे क्यू एस, हे आपले गिवन असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण गिवन असं म्हणूया, रे क्यू एस इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. म्हणजे किरण क्यू एस हा कोण पी क्यू आर चा कोण दुभाजक आहे. पॉइंट ए इज एनी पॉइंट ऑन द रे क्यू एस, या किरणावर कोण दुभाजकावर ए हा कोणताही एक बिंदू आपण घेतलेला आहे. सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे क्यू पी, हा जो ए बी रेषाखंड आहे तो किरण क्यू पी ला लंब आहे. देन सेगमेंट ए सी इज परपेंडिक्युलर टू रे क्यू आर, म्हणजे ए सी हा रेषाखंड क्यू आर या किरणाला लंब आहे. तर आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे टू प्रूव सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए सी, म्हणजे आपल्याला ए बी आणि ए सी हे दोन रेषाखंड एकरूप दाखवायचे, म्हणजे ए हा बिंदू या भुजांपासून कोणाच्या भुजांपासून समदूर आहे, हे आपलं साध्य सिद्ध होणार आहे. या ठिकाणी आपण प्रूफला सुरुवात करूयात. दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. इन ट्रायंगल ए बी क्यू अँड ट्रायंगल ए सी क्यू, हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉम्पाउंड दाखवायचे, ए बी क्यू आणि ए सी क्यू. यामध्ये फर्स्ट इलिमेंट आपण घेतलेला आहे करस्पॉन्डिंग इलिमेंट, अँगल ए बी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए सी क्यू बिकॉज इच मेजर्स 90 डिग्री, प्रत्येकाचं माप हे 90 अंश आहे, म्हणून हे दोन कोण एक रूप आहे, संगत कोण आहे. त्यानंतर अँगल ए क्यू बी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए क्यू सी, ए क्यू बी आणि ए क्यू सी हे कॉन्ग्रुएंट असण्याचं कारण या ठिकाणी गिवन म्हटलेलं आहे. गिवन म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या स्टेटमेंटमध्ये किंवा गिवन मध्ये सांगितलं आहे क्यू एस दिस रे इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर, म्हणजे क्यू एस हा किरण कोण पी क्यू आर चा दुभाजक आहे, त्यामुळे या दोन कोणाचं समान दोन कोणांमध्ये विभाजन झालेलं आहे, म्हणून कोण ए क्यू बी आणि कोण ए क्यू सी हे दोन कोण एक रूप आहे. नेक्स्ट, सेगमेंट ए क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए क्यू, म्हणजे हा कॉमन सेगमेंट आहे. आता या दोन ट्रायंगल्समध्ये आपण तीन घटक एक रूप दाखवलेले आहेत, दोन अँगल आहेत, एक साईड आहे, मग हे दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. परंतु या ठिकाणी टेस्टचा गोंधळ आपला विद्यार्थ्यांकडून उडवू शकतो. हे जे दोन अँगल आपण घेतलेले आहेत, त्या दोन अँगलचे ही जी साईड आहे ती साईड इन्क्लुडेड साईड नाही आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला अँगल साईड अँगल या टेस्टची कोरोलरी म्हणूयात आपण त्याला, उपप्रमेय उपकसोटी आपण त्याला म्हणूया, ती उपकसोटी या ठिकाणी वापरावी लागेल, आणि ती उपकसोटी आहे अँगल अँगल साईड टेस्ट. दॅट मीन्स ट्रायंगल ए बी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल ए सी क्यू अँड टेस्ट इज अँगल अँगल साईड टेस्ट, ही टेस्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेली नाही. ही अँगल अँगल साईड टेस्टची कोरोलरी आहे, हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर यांचे संगत घटक जे आहेत ए बी आणि ए सी ते एकरूप असणार आहे. दॅट मीन्स सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए सी अँड रिझन फॉर दॅट स्टेटमेंट इज करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, म्हणजे या दोन एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत, म्हणून त्या एकरूप आहेत, आणि हेच आपलं साध्य या ठिकाणी आपण सिद्ध केलेलं आहे. ज्या अर्थी ए बी आणि ए सी हे दोन रेषाखंड एकरूप आहेत, त्या अर्थी ए हा बिंदू या कोणांच्या भुजांपासून समदूर आहे, हे या ठिकाणी सिद्ध होत आहे. याचा सेकंड पार्ट आपण पाहूया, एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ अँड अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो थेरम आहे हा थेरम पार्ट फर्स्टचा कॉन्व्हर्स आहे. आधीच्या थेरममध्ये आपण काय पाहिलं होतं, आधीच्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं की जर समजा कोणाचा दुभाजक असेल तर त्या कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समदूर असतो. आता
आपल्याला त्याचा कॉन्वर्स किंवा व्यत्यय सिद्ध करायचा आहे की जर एखादा बिंदू कोणाच्या भुजांपासून समदूर असेल तर तो बिंदू त्या कोणाच्या दुभाजकावरती असतो. मग या ठिकाणी आपण तीच फिगर या ठिकाणी घेतलेली आहे. पहा, कोन पी क्यू आर हा एक कोन असून त्याच्या अंतर्भागामध्ये पी हा एक बिंदू, ए हा एक बिंदू असा आहे की जो क्यू पी आणि क्यू आर या दोन भुजांपासून समदूर आहे, म्हणजेच ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ ए सी, हे आपल्याला गिवन मध्ये माहिती असणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी गिवन मधून मिळवू, गिवन ए इज अ पॉइंट ऑन द इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, सेगमेंट ए सी इज परपेंडिक्युलर टू रे क्यू आर अँड सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे पी क्यू पी अँड ए बी इज इक्वल टू ए सी, हे आपल्याला माहिती आहे. आपलं साध्य असणार आहे रे क्यू ए इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर, म्हणजे क्यू ए हा जो रे आहे तो रे मग या कोन पी क्यू आरचा दुभाजक आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय दाखवायचं आहे, दॅट इज अँगल बी क्यू ए इज इक्वल टू अँगल सी क्यू ए, हे दोन अँगल जे आहेत ते आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आणि त्यासाठी आपण पुन्हा हे दोन ट्रायंगल जे आहेत ते ट्रायंगल एक रूप दाखवणार आहोत. म्हणून ग्रुपमध्ये इन ट्रायंगल बी क्यू ए अँड ट्रायंगल सी क्यू ए आपण नावं घेताना करस्पॉन्डन्स नुसार घेतो आहोत. त्यामध्ये पहिला करस्पॉन्डिंग पेअर आहे ती पेअर असणार आहे, ती जी पेअर आहे ती पेअर असणार आहे अँगल ए बी क्यू इज इक्वल टू अँगल ए सी क्यू, अँगल ए बी क्यू इज इक्वल टू अँगल ए सी क्यू बिकॉज दीज अँगल्स मेजर्स आर 90 डिग्री, हे प्रत्येक जे कोण आहेत ते कोण 90° मापाचे आहेत, म्हणून हे दोन कोणांची जोडी जी आहे ती जोडी एक रूप आहे. त्यानंतर सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट ए सी, इट इज गिवन, हे आपल्याला थिअरम मध्ये दिलेलंच आहे. त्यानंतर सेगमेंट ए क्यू इज इक्वल टू सेगमेंट ए क्यू, इट इज अ कॉमन साइड बिटवीन दीज टू ट्रायंगल्स, हे दोन त्रिकोणांमधील सामायिक बाजू आहे. त्यानंतर या त्रिकोणामध्ये आपण तीन घटक एकरूप दाखवलेले आहेत. पहिला एक अँगल आहे, त्यानंतर एक साईड आहे आणि एक कॉमन साईड आहे, म्हणजे दोन साईड आणि एक अँगल. परंतु या ठिकाणी जर आपल्याला काळजीपूर्वक पाहिलं तर हा जो अँगल आहे तो अँगल या दोन साईडच्या मध्ये इन्क्लूड झालेला नाही, म्हणून साईड अँगल साईड ही टेस्ट आपल्याला वापरणार नाही. परंतु हे जे दोन ट्रायंगल्स आहेत हे दोन ट्रायंगल्स राईट अँगल ट्रायंगल्स आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण जे आहेत हे दोन त्रिकोण हायपोट्युन्यूस, क्यू ए इज अ कॉमन हायपोट्युन्यूस ऑफ बोथ द ट्रायंगल्स, हायपोट्युन्यूस साईड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील. या ठिकाणी आपण असं म्हणूयात ट्रायंगल बी क्यू ए इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल सी क्यू ए अँड टेस्ट इज हायपोट्युन्यूस साईड टेस्ट. Now, therefore, corresponding angles pair, that means angle BQA is equal to angle CQA. हे दोन कोन जे आहेत हे दोन कोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत कॉंग्रुएंट ट्रायंगलचे, ते एक रूप असणार आहे. कारण त्याला रिझन असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल सी ए सी टी, हे त्याचं रिझन असणार आहे. आणि ज्या अर्थी हे दोन कोन एक रूप आहेत त्या अर्थी रे क्यू ए इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर, म्हणजे तो पी क्यू आर या अँगलचा किरण क्यू ए हा बायसेक्टर आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट थेरम आपण पाहूयात प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वलिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी आहे इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल देन द अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर देन द अँगल अपोजिट टू द स्मॉलर साईड. म्हणजे जर एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू, कोणत्याही दोन बाजू ह्या असमान असतील, असमान मापांच्या असतील, एकरूप नसतील, तर त्यापैकी मोठ्या बाजूचा सम्मुख कोण, मोठ्या बाजूच्या समोरील कोण हा लहान बाजूच्या समोरील कोणापेक्षा मोठा असतो. म्हणजे मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा, लहान बाजूसमोरील कोण लहान असतो, हे साध्य आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. या ठिकाणी एक ट्रायंगल आपण घेतलेला आहे ट्रायंगल एक्स वाय झेड. एक्स वाय झेड या ट्रायंगलमध्ये एक्स झेड ही जी साईड आहे ती साईड एक्स वाय या साईडपेक्षा मोठी आहे, हे आपलं गिवन असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण गिवन मध्ये असं म्हणूयात इन ट्रायंगल एक्स वाय झेड साईड एक्स झेड इज ग्रेटर दॅन साईड एक्स वाय, साईड एक्स झेड इज ग्रेटर दॅन साईड एक्स वाय. नाव टू प्रूव, मग साईड एक्स वाय एक्स झेड ही जर मोठी असेल तिचा अपोजिट अँगल आहे अँगल वाय,
त्याचं तीन अक्षरामध्ये नाव असेल अँगल एक्स वाय झेड. हा अँगल या लहान बाजू समोरील अँगल जो आहे झेड म्हणजेच एक्स झेड वाय या अँगल पेक्षा हा अँगल मोठा असणार आहे. दॅट मीन्स टू टू मध्ये असणार आहे अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. ना टू प्रूव दिस विथ कन्स्ट्रक्ट सम कन्स्ट्रक्शन इन द फिगर. कन्स्ट्रक्शन इज टेक अ पॉइंट पी ऑन साइड एक्स झेड सच दॅट एक्स वाय इज इक्वल टू एक्स पी अँड ड्रॉ वाय. म्हणजे यामध्ये आपल्याला आकृतीमध्ये एक रचना करायची आहे. ती रचना काय करायची पहा, मोठी जी बाजू आहे एक्स झेड जी एक्स वाय पेक्षा मोठी आहे त्यावर आपल्याला पी हा बिंदू असा घ्यायचा आहे की ज्या ज्यामुळे एक्स वाय बरोबर एक्स पी ठरेल. एक्स वाय आणि एक्स पी हे दोन रेषाखंड समान असतील, एकरूप असतील आणि आपल्याला वाय पी हा सेगमेंट जो आहे तो ड्रॉ करायचा. यावरून आपण इन ट्रायंगल एक्स वाय पी एक्स वाय पी या त्रिकोणामध्ये विचार करणार आहोत. एक्स वाय इज इक्वल टू एक्स पी इट इज अवर कन्स्ट्रक्शन. देअरफोर दिस ट्रायंगल इज अँड आयसोसिलीस ट्रायंगल. हा जो आहे तो समद्विभुज त्रिकोण असणार आहे आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंसमोरील कोण एकरूप असतात हा गुणधर्म आपण वापरणार आहोत. दॅट मीन्स अँगल एक्स वाय पी इज इक्वल टू अँगल एक्स पी वाय. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ थिअरम ऑफ आयसोसिलीस ट्रायंगल. हा समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय आहे. आता पहा आणखी एक विधान आपण या ठिकाणी करूयात. अँगल एक्स पी एक्स वाय पी एक्स पी वाय या ठिकाणी असं पाहिजे एक्स पी वाय. इट इज अ एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल कुणाचा आहे तो, तर तो ट्रायंगल वाय पी झेड जो आहे तो वाय पी झेडचा तो एक्सटेरियर म्हणजे बाह्य कोण आहे. इथं पहा अँगल एक्स पी वाय इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ अँगल ट्रायंगल वाय पी झेड. आणि आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे ती म्हणजे त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दूरस्थ अंतरकोणांपेक्षा मोठा असतो. म्हणून या ठिकाणी एक विधान आपण करूयात. अँगल एक्स पी वाय इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. म्हणजे हा जो अँगल आहे एक्स पी वाय तो पी झेड वाय या दूरस्थ अंतरकोणापेक्षा रिमोट इंटिरियर अँगल थेरम आपण या ठिकाणी वापरतोय किंवा एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी आपण या ठिकाणी वापरतोय की हा अँगल एक्स पी वाय इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. बट वी नो अँगल एक्स पी वाय इज इक्वल टू अँगल एक्स वाय पी. हे आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सिद्ध करून दिलेलं आहे. म्हणून एक्स पी वाय हा जो अँगल आहे तो अँगल आपण एक्स वाय पी या अँगलने रिप्लेस करणार आहोत. फ्रॉम इक्वेशन 1 अँगल एक्स वाय पी इज ग्रेटर दॅन अँगल पी पी झेड वाय. म्हणजे एक्स पी वाय हा जो एक्सटेरियर अँगल आहे तो पी झेड वाय या अँगल पेक्षा मोठा असेल तर याच्याशी एकरूप असलेला एक्स वाय पी सुद्धा पी झेड वाय या अँगलशी मोठा असणार आहे. हे आपण इक्वेशन नंबर 1 वरून लिहिले. आता पहा या इक्वेशनच्या डाव्या बाजूला आपण एक आणखी अँगल ऍड करणार आहोत. एक्स वाय पी हा जो अँगल आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्यामध्ये आपण अँगल पी वाय झेड मिळवूया. दॅट मीन्स अँगल एक्स वाय पी प्लस अँगल पी वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. म्हणजे मुळात एक्स वाय पी हा अँगल जो आहे तो अँगल पी झेड वाय या अँगल पेक्षा मोठा आहे. या मोठ्या असलेल्या अँगलमध्ये आणखी एक अँगल मिळवला तर त्यांच्या मिळून जी बेरीज येणार आहे सम येणार आहे ती सुद्धा पी झेड वाय या अँगलच्या मेजरमेंटपेक्षा ग्रेटर असणार आहे. म्हणून अँगल एक्स वाय पी प्लस अँगल पी वाय झेड इट इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. आता या दोघांची जी सम आहे ती सम म्हणजे आपण एकच अँगल लिहू शकतो अँगल एक्स वाय पी प्लस अँगल पी वाय झेड दॅट मीन्स अँगल एक्स वाय झेड. या दोघांच्या ऐवजी अँगल आपण अँगल एक्स वाय झेड लिहू शकतो. दॅट मीन्स अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. आता हा जो पी झेड वाय आहे तो आपण पी झेड वायच्या ऐवजी एक्स झेड वाय असंही लिहू शकतो. कोण एकच आहे फक्त आपण त्याचं नाव बदलतो. दॅट मीन्स अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय असं या ठिकाणी पाहिजे एक्स झेड वाय. आणि हे आपलं साध्य असणार आहे एक्स झेड झेड वाय. म्हणजे यामध्ये आपलं एक साध्य सिद्ध झालेलं आहे ते म्हणजे जर त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजू असमान असतील तर त्यापैकी मोठ्या बाजूसमोरील कोण हा लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो. म्हणजे इथे आपण इनइक्विलिटी असमानता त्रिकोणामधील कोणांच्या मधील आणि बाजूंच्या मधील जी असमानता आहे ती असमानता आपण या ठिकाणी सिद्ध केली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा
जर त्रिकोणाच्या, पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा, जर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू असमान असतील तर त्यापैकी मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा आणि लहान बाजूसमोरील कोण लहान असतो. आता याचा 5 सेकंद जर आपल्याला पाहायचा असेल तर तो इनडायरेक्ट प्रूफने प्रूव केलेला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तो फक्त समजावून सांगतोय. तो प्रॉपर त्याची प्रॉपर्टी काय आहे की जर दोन एका त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप नसतील, असमान असतील, तर त्यापैकी मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. म्हणजे आधीचा प्रमेयाचा तो व्यत्यास असणार आहे. इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर अनइक्वल देन द साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर दॅन द साइड अपोजिट टू द स्मॉलर अँगल. म्हणजे मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी आणि लहान कोणासमोरील बाजू लहान असते. आधीच्या प्रमेयमध्ये आपण काय पाहिलं, मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा, लहान बाजूसमोरील कोण लहान. आता आपण पाहतोय मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी आणि लहान कोणासमोरील बाजू लहान असते. याची एक आणखी एक उपप्रमेय आहे, तोही इनडायरेक्ट प्रूफने या ठिकाणी दिलेला असल्यामुळे तोही या ठिकाणी मी फक्त सांगणार आहे. तो आपल्याला उदाहरणे सोडवताना आवश्यक त्या ठिकाणी वापरावा लागेल. तो आहे द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. म्हणजे दोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची जर आपण लांबींची बेरीज केली तर ती तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी जास्त असते. तर अशी एकूण आपण चार चार ते पाच प्रॉपर्टीज या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. 6 प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होतो, 6 ते 7. या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 3.4 ला पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे सर्व जे थिअरम्स आहेत ते थिअरम तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, काळजीपूर्वक समजावून घ्या. समजलं नसल्यास व्हिडिओ वारंवार पहा, अतिशय सोपे आहे. त्यामध्ये काही अडचण वाटलीच तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.